हॅलो सखी, गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहूयात गरोदरपणात महिन्यानुसार गर्भाची वाढ अशी होते. गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. मासिक पाळी चुकल्यानंतर पुढील 2 आठवड्यामध्ये कोणत्याही क्षणी गर्भधारणा राहण्याची शक्यता असते. सेक्स नंतर शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयातून स्त्रीबीजापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या मिलनातून गर्भधारणा होते. गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात बाळाची वाढ, त्याचा विकास टप्प्याटप्प्याने होऊ लागतो. प्रत्येक महिन्यात गर्भातील होणारे बदल प्रत्येक स्त्रीला माहीत असायलाच हवेत. त्यासाठी गरोदरपणात बाळाची काळजी कशी घ्यावी हेही माहिती असणं गरजेचं आहे. गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते जाणून घेऊया महिन्यानुसार. गरोदरपणाचा पहिला महिना, पाळी चुकल्यानंतर 1 आठवड्याच्या आत जर तुम्ही गरोदर आहात हे समजले, याचा अर्थ पहिल्या महिन्यात गर्भ 2 आठवड्याचा झालेला असतो. घरगुती प्रेग्नन्सी टेस्ट करून तुम्ही गरोदर आहात की नाही हे तपासता येत असले तरी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्वरित डॉक्टरांकडून टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात गर्भ तुमच्या गर्भाशयात रुजत असतो, ज्यामुळे या काळात गर्भपेशीचे वर्गीकरण वेगाने होत असते. एका पेशीतून अनेक पेशी दुपटीने वाढत जातात, ज्यातून पुढे बाळाचे शरीर व अवयव निर्माण होत असतात. हळूहळू या पेशींच्या वर्गीकरणातून भ्रूणाचा आकार तयार होतो. गरोदरपणाचा दुसरा महिना, दुसऱ्या महिन्यापर्यंत बाळाची वाढ जवळजवळ 1 इंच झालेली असते. दुसऱ्या महिन्यानंतर ही वाढ आणखीन झपाट्याने होऊ लागते. या काळात बाळाचे डोके, हात, पाय, बोटे, डोळे, मेंदू, पाठीचा कणा असे महत्वाचे भाग निर्माण होत असतात. दुसऱ्या महिन्यात बाळाचं छोटंसं हृदय देखील गर्भात तयार झालेलं असतं, ज्यामुळे सोनोग्राफीत तुमच्या बाळाचे ठोके देखील तुम्हाला ऐकू शकतात. गरोदरपणाचा तिसरा महिना, तिसऱ्या महिन्यात बाळाच्या अवयवाची वाढ जोमाने होऊ लागते. हातापायाची बोटे त्याचा आकार घेऊ लागतात, ज्यामुळे बाळ गर्भात हालचाल करू लागते. या कालावधीत त्याच्या तोंडाची उघडझाप सुरू होते. एवढंच नाही तर त्याच्या तोंडातील हिरड्यांचा विकास सुरू होतो. त्याचे प्रजनन अवयव देखील याच काळात विकसित होऊ लागतात. असं असलं तरी सोनोग्राफीतून तुम्हाला मुलगा आहे की मुलगी हे समजू शकत नाही. थोडक्यात तिसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत बाळाचे जवळजवळ सर्व अवयव हळूहळू निर्माण होतात. शिवाय या काळात गर्भ जवळजवळ 4 इंचापर्यंत विकसित होतो. गरोदरपणाचा चौथा महिना, गरोदरपणातील चौथा महिना अतिशय सावधगिरीने राहण्याचा आहे. पहिल्या 1 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, या कालावधीला पहिली तिमाही असं म्हणतात. चौथ्या महिन्यात तुम्ही पहिल्या तिमाहीपासून दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश करता. दुसरी तिमाही 4, 5, 6 आणि 7 महिन्यापर्यंत असते. 4थ्या महिन्यात तुमच्या बाळाचा आकार वाढू लागतो, ज्यामुळे तुमच्या पोटाच्या आकारातही झपाट्याने वाढ होऊ लागते. या काळात बाळाच्या मेंदूच्या कवटीचा विकास होत असतो. शिवाय हृदयाचा आकारही मोठा होऊ लागतो, ज्यामुळे 4थ्या महिन्याच्या सोनोग्राफीत तुम्हाला बाळाच्या ठोक्याचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागतो. या काळात तुम्ही तुमच्या बाळाशी मनातून संवाद देखील साधू शकता. गरोदरपणाचा 5वा महिना, 5व्या महिन्यात तुम्ही तुमच्या बाळाचा चेहरा पूर्ण विकसित झालेला पाहू शकता, ज्यामुळे त्याचे डोळे, पापण्या, भुवया विकसित होताना तसेच तुमच्या बाळाच्या हात आणि पायामध्ये वाढ झाल्यामुळे बाळाच्या हातापायाची हालचालही तुम्हाला जाणवू लागते. गर्भात होणारी तुमच्या बाळाची हालचाल तुम्हाला व्यवस्थितपणे समजते. गरोदरपणाचा 6वा महिना, 6व्या महिन्यामध्ये त्वचा, रंग, रक्तवाहिन्या बाळाच्या विकसित होतात. त्याच्या हातापायावरील ठसे या काळात दिसू लागतात. ते डोळ्याचे उघडझेपही करू लागते. कानाचा विकास झाल्यामुळे तुमचे बाळ आवाजाला प्रतिसाद देऊ लागते. शिवाय या काळात बाळाच्या वजनात देखील झपाट्याने वाढ होते. गरोदरपणाचा 7वा महिना, 7व्या महिन्यापासून तुम्ही दुसऱ्या तिमाहीतून तिसऱ्या तिमाहीत प्रवेश करता, ज्यामध्ये 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्याचा समावेश असू शकतो. 7व्या महिन्यात बाळाची वाढ आणि विकास वेगाने होत असतो. 7व्या महिन्यामध्ये बाळाच्या अवयवांची पूर्ण वाढ झालेली असते. असं असलं तरी काही आठवडे त्याच्या शरीराच्या पूर्ण विकासासाठी गरजेचे असतात. या काळात तुमच्या बाळाला तुम्ही करत असलेल्या गोष्टींची साथ मिळते, त्यामुळे बाळही तुम्हाला प्रतिसाद देऊ लागतं. शिवाय त्याची हालचाल अतिवेगाने आणि अचानक होण्याची शक्यता असते, त्यामुळे ते कधी कधी वेगानं फिरतं असं तुम्हाला वाटू लागतं. गरोदरपणाचा 8वा महिना, गरोदरपणात 8वा महिना म्हणजे स्वतःच्या आणि बाळाच्या जपवणुकीसाठी अतिशय महत्वाचा असतो. कारण 7वा महिना पूर्ण झाल्यानंतर बाळाचा जन्म होण्याची कधीही शक्यता अधिक वाढते, ज्याला आपण मुदतपूर्व प्रसूती किंवा प्री मॅच्युअर बेबी असं म्हणतो. मात्र अशा वेळे आधी जन्माला बाळाला येण्याची शक्यता असेल तर विशेष दक्षता घ्यावी लागते. म्हणूनच बाळाचा पूर्ण विकास, त्याच्या वाढीनंतर त्याचा जन्म होणं गरजेचं आहे. या काळात बाळाचे हृदय, फुफ्फुस, मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने विकास होतो. यासाठी या काळात गरोदरपणात बाळाची हालचाल कशी आहे याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. गरोदरपणाचा 9वा महिना, गरोदरपणातील 9वा महिना अतिशय महत्त्वाचा असतो. कारण बाळाच्या फुफ्फुसाची वाढ योग्य पद्धतीनं पूर्ण झालेली असते, ज्यामुळे बाळाला कधीही जन्माला येऊ शकते. गर्भधारणेचा काळ, बाळाचे वजन, आईची मनस्थिती, गर्भाची वाढ आणि विकास यावरून ठरते
की प्रसूती नेमकी कधी आणि कोणत्या पद्धतीने होणार? जर सर्व काही ठीक असेल तर वाढ पूर्ण झाल्यावर 9व्या महिन्यात तुमच्या बाळाचा जन्म कधीही नैसर्गिक प्रसूतीने होऊ शकतो. जर काही अडचणी अथवा आरोग्याच्या समस्या असतील तर 9व्या महिन्यात बाळाची स्थिती पाहून सी सेक्शनद्वारे डॉक्टर तुमची प्रसूती करू शकतात. तर सखी, आज आपण पाहिलं गरोदरपणात महिन्यानुसार गर्भाची वाढ अशी होते. सखी, जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर विचारा. आम्ही आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न जरूर करू. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आमच्या www.garbhasanskar.in या वेबसाईटला जरूर भेट द्या. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसह. धन्यवाद.